काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत सर मुंबईमध्ये इंडियाची महत्त्वाची एक बैठक पार पडणार आहे त्याचवेळी मुंबईमध्येच महायुतीची देखील बैठक पार पडणार आहे क इंडियासाठी काय जी तयारी आहे ती सध्या काँग्रेसच्या वतीने केलेली आहे किंवा कशी तयारी एकूणच झालेली आहे आणि कशा पद्धतीने दोन दिवसाचा कार्यक्रम पार पडणार आहे ही इंडिया आघाडीची तिसरी बैठक आहे यापूर्वी पटण्याला एक आणि बेंगलोरला एक बैठक झाली होती आणि या बैठकीचं प्रोग्राम हा नेहमीप्रमाणे पहिल्या दोन बैठकीप्रमाणेच आहे एकतीस तारखेला सर्व नेते मंडळी त्यांचं शिष्टमंडळ वगैरे येईल संध्याकाळी एक स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे आणि एक तारखेला दहाच्या सुमारास बैठक सुरू होईल हो ती कदाचित दोन तीनपर्यंत चालेल आणि त्यानंतर मग चार वाजता पत्रकार परिषद होईल आणि नंतर सर्व नेते आपापल्या घरी जातील राहुल गांधी सोनिया गांधी आणि खडगेची हे थोडं वेळ थांबतील आणि त्यांना एम पी सी सीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयामध्ये निमंत्रित केलेलं आहे तिथं ते महाराष्ट्रातल्या निवडक पाचकशे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि तो एक कार्यक्रम दोन एक तास चालेल असा एकंदरीत आमच्या पक्षाचा आणि एन डी एचा कार्यक्रम हा आहे इंडियाच्या बैठकीमध्ये वाद चालू आहेत अशा पद्धतीची एक बातमी समोर येते विरोधकांकडून आवाज असा आरोप केला जात आहे की इंडियाकडे कोणताही चेहरा नाहीये जो पंतप्रधान पदासाठी दावेदार म्हटलं जाईल आणि जशा पद्धतीने आताच्या बैठकीमध्ये एक समन्वयावरून गोंधळ चालू आहे असा एक आरोप केला जातोय ह्या सगळ्या बातम्या भाजपच्या तर्फी पेरल्या जातात आणि आता समजा भाजपचा जागी मी असतो तरी असाच काहीतरी प्रयत्न केला असता काहीतरी गोंधळ व्हावा अजिबात काही गोंधळ नाहीये ही मीटिंग हे आमची हे समन्वय साधण्याकरता आहे आता ही अठ्ठावीस पक्ष सव्वीस अठ्ठावीस पक्ष एकत्र आहेत काही पूर्वी आम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढलेलो आहोत पण एवढं मोठी ही आघाडी तयार करायला ही काही साधी गोष्ट नाही आहे त्यामुळं भाजपनी कितीही बोटं मोडली तरी आमच्यामध्ये काही विचंवाद होणार नाही अगदी लोकशाही पद्धतीनं चर्चा होईल जर मतभेद असतील तिथे ते, ते, ते सोडवले जातील या बैठकीमध्ये या एकंदरीत एक आघाडीचं समन्वयक कुणाला तरी नेमले जाण्याची शक्यता आहे एक अकरा लोकांची समन्वय समिती करायची कोऑर्डिनेशन कमिटीचीही चर्चा आहे नंतर आघाडीचा एक लोगो तयार होईल झेंडा तयार होईल वगैरे या सगळ्या गोष्टी प्रचार म्हटलं निवडणुकीच्या सगळ्या अवस्था अपेक्षित आहेत परंतु भाजपचा प्रयत्न चाललेला आहे की तुमचा कोणी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आहे मी नम्रपणे सांगू इच्छितो की ही आपली संसदीय लोकशाहीची निवडणूक आहे अमेरिकन की अमेरिकन राष्ट्रपती पदासारखी निवडणूक नाही आहे या निवडणुकीला अमेरिकन राष्ट्रपती राष्ट्रपतीपदासाठी जी निवडणूक होते तो प्रकार करायचा प्रयत्न मोदींचा चाललेला आहे मोदी पक्षामध्ये एकाधिकारशाही अणुइच्छता त्यांच्यामध्ये आहेच आहे मोदींच्याशिवाय दुसऱ्या कोणाचं तिथं काही चालत नाही ते देशामध्ये देखील अशाच प्रकारे एकाधिकारशाही हुकूमशा आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं कुणी जरी काही म्हटलं की विसंवाद आहे भांडणं चाललीत मारामारी झालेत हे त्यांची विशफुल थिंकिंग आहे ते कसं काही झालेलं नाही अत्यंत सुरळीतपणे ही बैठक पार पडेल आणि हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे समजा काही मतभेद झाले तर ते मतभेद सोडवण्याकरताच आम्ही बसलेलो आहोत पण लोकशाहीमध्ये हे घडतं असं एकाधिकारशाहीमध्ये किंवा मोदीशाहीमध्ये हे घडत नाही त्यामुळं जरी कोणीही काही म्हटलं आता इतका बालिशपणा चाललेला आहे की मागच्या बेंगलोरच्या बैठकीमध्ये आम्ही सव्वीस पक्ष एकत्र आले लगेच मोदींनी काहीतरी पस्तीस छत्तीस पक्षाची एक बैठक त्याच दिवशी त्याच वेळेला ठेवली आज देखील आमची इथं बैठक होत आहे आणि महाविकास आघाडीने त्याच दिवशी त्या वेळेला आपली बैठक करून कुठेतरी बातम्या कमी होत आहेत का काय ठरवून आता हे निश्चितच आहे आपोआप होत घडतं का असं कधी आमच्या तारखा ठरल्या ते आमच्या महिनाभर आधी ठरलेल्या आहेत तारखा त्यांना आज आजच ते मीटिंग घ्यायची होती हरकत नाही तुम्ही आणखी काही क्लुप्त्या केल्या अटकली केल्या तरी आता ही लढाई होणार आमच्या यामधले एकमेव उद्दिष्ट आहे की विरोधकांच्या मताची विभागणी टाळायची एकाच एक उमेदवार उभा करायचा आणि एकाच एक उमेदवार केला की मोदींचा पराभव हा काळ्या दगडावरची रेष आहे कारण मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये मोदींना पस्तीस चाळीस पस्तीस सत्तीस टक्के मतं पडली होती एकतीस टक्के सदतीस टक्के म्हणजे साठ पासष्ट टक्के लोक मोदींचा पराभव करण्याकरता मतदान करत आहेत पण आज लोकसभेमध्ये अडतीस वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून आले लोकांनी छोट्या छोट्या पक्षांना मत दिले ते टाळायचा प्रयत्न आहे आमचा महायुतीकडून असं देखील सांगितलं जात आहे की त्यांची इंडियाची बैठक होते म्हणून आमची बैठक होत नाही आमची बैठक जी आहे ती लोकसभेच्या अनुषंगानेच होत आहे मात्र आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आढावा घेणार आहोत आमचं कामकाज वेगळे असं उत्तर जेव्हा येतं तेव्हा तुम्ही त्यांना काय उत्तर देत आता हे लोकांनी ठरवायचं आहे की आमची बैठक कधी ठरली होती तुमची बैठक कधी ठरली तुम्हाला माहिती होतं की आमची बैठक होणार आहे तुम्ही त्याच तारखे नेमक्या निवडल्या पण त्या आम्हाला आम्हाला काही फरक पडत नाही पण तुम्ही लोकांच्यामध्ये तुम्ही काय संदेश देता हो। ते पाहा तुमच्यामध्ये एक घबराट सुरू झालेली आहे पॅनिक झालेलं आहे हे हा मेसेज जातो आहे पण त्यांनी काय करावं तर त्यांचा प्रश्न आहे आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे राज्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये दोन पक्षांमध्ये फूट पडली होती शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल असं देखील एक चर्चा चालू होती की मुंबईमधल्या आता काही दिवसांपूर्वीच काही नगरसेवक जे ते शिंदे गटात जाऊन सामील झाले होते काही आमदार फुटतील अशी देखील चर्चा होती आता इंडियाची बैठक होत आहे या बैठकीनंतर तरी महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते सुरळीत सुरू राहील की आणखी आमदार फुटतील अशी जी चर्चा होती त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल नाही नाही सुरळीत राहील का नाही मी सांगू शकणार नाही कारण राष्ट्रवादी पण काँग्रेसमध्ये फूट पडली शिवसेनेमध्ये फूट पडली पाडली गेली आज धारावीमध्ये एक मोठा प्रकल्प अडाणी उभा करतायत mm. आणि त्या प्रकल्पाला जे कोणी तिथल्या आड धारावीची मंडळी विरोध करत होते mm. त्यांचा विरोध मोडण्याचं काम चालू हो आहे हे अपेक्षित होतं mm. आणि ह्याचे सूत्रधार कोण आहेत बोलवते धनी कोण आहे हिला रसद कोणी पुरवलेली आहे ह्याचा तुम्ही शोध घेतला तर तुम्हाला त्या धारावी प्रकल्पाचे मा मा प्रकल्प हे कारण आहे तुम्हाला लक्षात येईल महाराष्ट्रामध्ये राजकीय हे सगळे सगळं जे काही घडामोडी घडला त्याच्यामध्ये भाजपचा प्रामुख्याने रोल होता आता सातत्याने आरोप जो आहे तो काँग्रेसकडून देखील केला जात होता मात्र आता जेव्हा राहुल गांधी मुंबईमध्ये येणार आहेत सोनिया गांधी मुंबईमध्ये येणार आहेत इतर महत्त्वाचे अनेक राजकीय नेते जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत या सगळ्या अनुषंगाने आता काँग्रेस आणि महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे त्याला उत्तर दिलं जाईल भाजपला आम्ही उत्तर देण्याच्या भारती पडणारच नाहीये आतापर्यंत ज्या राजकारणाच्या घडामोडी घडल्या पक्ष त्यामध्ये भाजपच सूत्र होता यामध्ये कोणाची शंका नाही आहे दुसरं कोणी त्यामध्ये नव्हतं भाजपचा प्रयत्न अजूनही चाललेला आहे आणखी कुठे छोटे मोठे पक्ष फोडता येतील का त्यांना फक्त मतांचं विभाजन कसं हे पाहायचं आणि त्यामुळं अनेक पक्ष जे आपण मध्यंतरी काळात बघितले कोणी आंध्र प्रदेशचे पी आर एसचे लोक आले आणखी काही नवे पक्ष उभे राहिलेले आहेत त्यांना रसद कोण पुरवतं याचाही आढावा घेतला पाहिजे भाजपचा उद्देश स्पष्ट आहे की विरोधकांच्या मतामध्ये फूट पाडायची अनेक पक्षांचे उमेदवार उभे करायचे आणि मग एका बाजूला भाजपचे मतं त्याच्या विरोधामध्ये विरोधकांच्या मतामध्ये फूट ही त्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे त्याला आमच्या ह्या काउंटर स्ट्रॅटेजीमुळं आमचा जो प्रयत्न चाललेला आहे त्यामुळे त्यांना यश मिळणार नाही आणि त्यामुळे ते हला हवालदील झालेले आहेत आणि म्हणून हे बालिश हरकतरीत्या चाललेले आहेत की त्या दिवशी मिटिंग ठेवायची आणि काय फरक पडणार आहे शेवटी महत्त्वाच्या घडमोडी ह्या आमच्या इंडिया बैठकीमध्ये घडणार आहेत राज्यातल्या काही साखर कारखान्याचा सध्या विषय जो हो, तर चर्चेमध्ये आलेला आहे भाजपच्या नेत्यांचे जे काही साखर कारखाने आहेत त्यांच्यावरती त्यांना जे कर्ज घ्यायचं आहे त्या संदर्भातली बातमी समोर आली होती आणि याच्या बातमीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या अटी शर्ती होत्या त्या आता कमी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ता भाजपच्या खास करून नेत्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्यातात एक मोठा धक्का अजित पवारांना बसला असं एक म्हटलं जात आहे तुमचं काय बघा त्यांच्या तीन पक्षामध्ये कसं समन्वय आहे कशी बांधणं होत आहेत चंद्रकांत दादानी देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांची तक्रार करणारं पत्र लिहिले त्यामध्ये आमचं काही घेणं देणं नाही आज महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठा बहात्तर चौ बारासारख्या दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये मान खटाव भागामध्ये ताबडतोब जनावरांच्या छावण्या सुरू करा अजूनही त्यावर काही हालचाल झालेली नाही आज माणसाने आपण कसं तरी टँकरनी पाणी देऊ शकतो पण जनावरांना चारा आणि पाणी देण्याचा फार मोठा प्रयत्न आहे मी मुख्यमंत्री असताना बारा तेराच्या दुष्काळामध्ये आम्ही हा प्रश्न कसा हाताळला होता लोकांना माहिती आहे आज हे सरकार कमी पडतं आहे कारण आपसात इतका विरोधाभास आहे एकमेकाचे पाय ओढण्यामध्ये यांचा सगळा वेळ खर्च होतो आहे लोकांच्या प्रश्नामुळेकडे लक्ष नाही आहे एका बाजूला कांद्यावर केंद्र सरकारनं चाळीस टक्के निर्यात ड्युटी लावलेली आहे न भूतो ना, ना भविष्यात ती ड्युटी लावलेली आहे एका दृष्टीनं कांदा निर्यात होणार नाही आणि शेतकऱ्याच्या कांद्याचे भाव पडतील अशी काळजी नरेंद्र मोदी घेत आहेत पण नरेंद्र मोदींचे समर्थक असणारे हे महायुतीचे घटक पक्ष चकार शब्द काढायला तयार नाहीत आमची मागणी आज केंद्र सरकारकडं आहे की ताबडतोब ही ड्युटी रद्द केली पाहिजे कधीतरी शेतकऱ्यांना चांगले दिवस येतात तर त्याच वेळेला नेमके तुम्ही त्यांच्यावर हा घाला घालताय अनेक गोष्टी आहेत दुष्काळाच्या छावण्याचा प्रश्न आहे दुष्काळामध्ये मदतीचा प्रश्न आहे दुबार तिबार प्रेरणाचा प्रश्न आहे आणि हा कांद्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की त्यामध्ये आम्ही हे आंदोलन उभं करणार की जोपर्यंत ही चाळीस टक्के आयात ड्युटीची तोपर्यंत तुम्ही बंद करत नाही आज जपानसारख्या राष्ट्रामध्ये कांद्याचा दर हा तीन तीनशे रुपये किलोकडे गेलेला आहे चार चारशे रुपये किलोकडे गेलेला आहे आणि आपल्या इकडे तुम्ही चोवीस रुपये वीस रुपयांनी कांदा विकायची अपेक्षा करताय शेतकऱ्याच्या फार मोठा आघात ह्या निर्णयामुळे झालेला आहे आणि शेतकरी विरोधी सरकार आहे ते आपण कृषी कायद्याच्या वेळेला पाहिलं आता रोज आपण पाहतोय नरेंद्र मोदींना फक्त शहरी ग्राहकांना खुश करायचं त्यांना माहिती आहे की या देशातले शेतकरी नरेंद्र मोदींना एकही मत देणार आता सिलेंडरचा जे दर कमी केलेले आहेत त्याच्यावर ते पॅनिक आहे त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपण महागाईवर नियंत्रण आणण्याला अपयशी ठरलेलो आहे रिझर्व्ह बँकेमध्ये आणि वित्त मंत्रालयामध्ये सुसंवाद नाही बेरोजगारीचा प्रश्न काही सोडवता येत नाही महाराष्ट्रामध्ये मा या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळं मोठी गुंतवणूक येत नाही रोजगार निर्माण होत नाही आणि आता काय करायचं हे त्यामुळे जे पॅनिक झालेलं आहे ज्यामध्ये घबराट झालेली आहे त्यातून सिलेंडरचे दोनशे रुपये कमी केलेत पण मला खात्री आहे की निवडणूक आणखी जवळ आली की आणखी तीनशे रुपयांनी सरकारला सिलेंडरची किमती कमी करावे लागेल डिझेल पेट्रोलच्या किमती कमी कराव्या लागतील कारण त्याला फक्त मताचं राजकारण करायचं सध्या राज्यामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जे इतर उपमुख्यमंत्री होते म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्या निर्णयामध्ये आता कुठेतरी दादांचा सहभाग वाढताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे आता एक नवीन सर्क्युलेशन काढलेलं आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सही नंतर अंतिम जी सही असणार आहे ती मुख्यमंत्र्यांची असणार आहे कुठेतरी दादांच्या एंट्रीमुळे हा सगळा गोंधळ झाला असं वाटतं बघा विरोधाभास तर आहे तीन पक्षाचं सरकार आणि दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री सरकार चालवणं काही सोपं नाही आहे आणि त्यामुळं आता उपमुख्यमंत्री दोन दोन झाल्यामुळं मुख्यमंत्र्यांचं महत्त्व आणखी कमी झालेलं आहे आणि त्यामुळं आता जागेकरता म्हणजे कुणी काम करायचं कुणी मिटिंग घ्यायच्या त्याबद्दल वाद होत आहेत मध्यंतरी आपण पाहिलं की अजित पवार यांना सांगावं लागलं की मी मुख्यमंत्र्यांचा भार हलका करतो आहे वगैरे तर या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं प्रचंड मोठं नुकसान होतं आहे तुम्ही जो साखर कारखान्याचा प्रश्न काढला हे प्रचंड मोठी लूट झालेली आहे महाराष्ट्राच्या खजिन्याची आणि आपल्या राजकीय समर्थकांना हे सगळे खजिन्या लुटवला जातो आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे आज साखर कारखान्यामध्ये जी शिस्त लावायचा प्रयत्न आमच्या सरकारने केला होता राज्य बँकेला शिस्त लावायचा प्रयत्न केला होता ती कुठे गेले शिस्त आता आणि सगळी उधळपट्टी चाललेली आहे आणि याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेला पुढच्या पिढीला आणि पुढच्या सरकारला द्यावी लागेल काल खरं तर मंत्रालयामध्ये एक वेगळं आंदोलन बघायला मिळालं शेतकऱ्यांनी उड्या मारल्या आणि ता त्याच्यानंतर एकूणच मंत्रालयामध्ये धावपळ उडाली होती गेले अनेक दिवस ते आंदोलन करत आहे सरकारचं लक्ष नाही त्याच्यामुळे अशी वेळ शेतकऱ्यांवर आली होती नाही हा जो अधिग्रहित केलेल्या जमिनीला मोबदला द्यायचा प्रश्न वर्धा प्रकल्पामध्ये खूप दिवसापासून हा प्रलंबित आहे कोणाचं लक्ष नाही आहे आज साधी गोष्ट आहे सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही सरकारला पालकमंत्री नेमले तर तिथं भांडणं होतात mm -hmm. आज स्वतंत्रता दिवसाच्या दिवशी झेंडा वंदन कुणी करायचं यावरून मारामारी चाललेली आहे mm -hmm. आणि त्यामुळे लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आहे हे जेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना लक्षात आलं तेव्हा ते अमरावतीतून अमरावतीतून किंवा वर्ध्याहून खास हे शेतकरी मुंबईला आले ते काही सामान्य गरीब शेतकऱ्याला इतका मोठा प्रवास परवडत नसतो तरी ते आले आणि शेवटी कोणीच लक्ष द्यायला तयार नाही म्हणून सव्या बदलावर तिने उड्यान आल्या ते, ते जाळी लावली ती आत्महत्या करू नये कुणी म्हणून त्या जाळीवर ते अडकून बसलेली अगदी विदारक चित्र आपण पाहिली महाराष्ट्राचं काय इमेज जाते देशामध्ये दे। mm. शिंदे फडणवीस देवेंद शरद अजित पवार सरकारचं इमेज हे mm. काय चाललंय देशाचे चा लोक काय म्हणतात आपल्याकडे मोठे उद्योग येत नाहीत कोणी याच अस्थिर परिस्थितीमुळं कोणी गुंतवणूक करायला तयार नाही आणि mm. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं दुष्काळ असो कांदा असो कारखाने असो त्याकडे दुर्लक्ष आहे सरकारचं एक शेवटचा प्रश्न विचारते संजय राऊत यांचे बंधू त्यांनी असा एक दावा केलेला आहे की मला सुद्धा ऑफर होती सुनील दावा केलेला आहे की मला सुद्धा ऑफर होती शंभर पक्ष सोडण्यासाठी शिवसेना मी मला तर वैयक्तिक माहिती नाही किंवा पण आता शिवसेनेमध्ये म्हणजे घरामध्ये देखील फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे राऊतांचा मला आश्चर्य वाटणार सगळा इतकं घबराट आहे इतकं पॅनिक आहे की काही ते करतील अगदी म्हणजे घरातच नाही तर नवरा बायको त्यामुळे हे सगळं पाहत आहोत की इंडियाची बैठक जी आहे ती मुंबई मध्ये होत आहे अतिशय महत्वाची बैठक आहे आणि याच निमित्ताने महायुतीने जी बैठक आयोजित केलेली आहे तो म्हणजे निव्वळ बालिशपणा असल्याचं पृथ्वीराज चव्हाण बोलताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामन रोहित शेगमन सह मिरपाली बडवे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका